दहीहंडी उत्सवाचं आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे जय जवान मित्र मंडळ. या जवानांनी आता नऊ थर रचण्यास सुरुवात केलेली आहे. एका मागोमाग एक आहे, त्यांची शिडी आहे, ती तयार त्यांनी ठेवली आहे. या आधीच त्यांनी तयार ठेवलेला होता. आता काही क्षणामध्ये एक मनोरंजक असतील, नऊ थराची ही सलामी असेल. नऊ दरवर्षी जय जवान मित्र मंडळ या ठिकाणी येऊन जोडत असतात. होम ग्राउंड मानलं जातं. प्रताप सुरेकरचं हे संस्कृती प्रतिष्ठान आहे. या जय जवानच्या मित्र मंडळासाठी होम ग्राउंड मानलं जातं. एकावर एक थर रचना सुरू झाली आपण पाहू शकतो. तिथे तुळशीचे एकावर एक थर हे आहेत ते रचले जातात. शिडी आहे ती एकावर एक रचली जाते. थरावर थर 40 सेकंदांची ही प्रात्यक्षिक असणार आहे. थरावर थर रचले गेलेले आहे. चारही बाजूने शिडी आहे. त्या एकावर एक चढत असा मनोरा आहे तो रचला गेलेला आहे. अतिशय सुंदर रीतीने हे थर आहेत ते रचले जातात आणि तितक्या सुबकतेने हे थर उतरवले देखील जातात. आता आपण पाहू शकतो की 1, 2, 3, 4, 5 सहावा थर लागलेला आहे. आता हळूहळू आहे ते एक एक मनोरा हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. एका मागोमाग हे शिडी सामाजिक भान जपलेलं मित्रमंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिलं जातं. यंदाच्या सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीला या जवानांनी आपल्या पशुपुल्या